नमस्कार मंडळी, किचन क्वीन कुक्कू मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळे कसे आहात? आज आता सध्या आम्ही गावी आलो आहोत, त्याच्यामुळे रेसिपीचे व्हिडिओ जरा कमी झालेत. पण तुम्हाला आमच्या घरासमोर, आमच्या गावच्या घरासमोरची छोटीशी बाग आता आम्ही दाखवतो. हे आहे आमच्या बागेतलं छोटंसं केळीचं बन. हे बघा, आमच्या बाबांनी लावलेले केळी पण धरले होते, ते आम्ही आता काढलेत ते मुंबईला नेण्यासाठी. हे नारळाचं झाड, हे बघा छोटंसं नारळाचं झाड. घरासमोर मोठंही आहे पण बागेत हे आमच्या बाबांनी छोटंसं लावलेलं आहे. आणि जास्वंदीची फुलं तर खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगाची आमच्या बाबांनी लावलेली आहेत. हे आहे आपला नेहमीच्या मसाल्यामध्ये वापरले जाणारे तमालपत्र, त्याचं हे झाड आहे. हे आहे जास्वंदी, सफेद जास्वंदीचं झाड. हे बघा, हे आहे सुपारीचं झाड, याला कोकणात पोफळी सुद्धा म्हणतात. हे आहे डाळिंबाचं झाड, छोटंसं आहे, अजून वाढणार आहे ते. तिथे मोगरा लावलेला आहे, तोही छोटासा आहे अजून. हे जास्वंदीचं जे सफेद रंगाचं फूल आहे, हे कधी कधी असं गुलाबी रंगाचं पण येतं. तर जे जाणकार व्यक्ती आहेत त्यांना मी हे विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्यातल्या जेनेटिक डिसऑर्डरमुळे कधी कधी असं गुलाबी फूल येतं, क्वचितच येतं, नेहमी नाही येत. इथे बहुतेक मोगऱ्याची आणि जास्वंदीची झाडं आहेत. ती बघा, ही जास्वंदीची आणि बहुतेक असं खाली मोगरा लावलेला आहे. लाल जास्वंदी, सफेद जास्वंदी, अजून आहेत वेगळ्या कलरच्या, तुम्हाला तेही दाखवतो मी. त्यामध्ये हे तगर आहे, हे व्हाईट कलरचं तगर आहे, तगराचं फूल बघा, म्हणजे कळी आहे, अजून फुललेलं नाही. हे सुद्धा एक तगराचाच प्रकार आहे. हे सर्वांच्या परिचयाचं आहे, सहसा हे सगळीकडे दिसतं. तुम्ही जर गार्डनमध्ये पाहिलात तर तुम्हाला ह्यांचीच एक छोट्या प्रकारची, म्हणजे याच प्रकारामध्ये छोटे फुलं असतात जी झुपक्यांनी येतात, तो प्रकारही तुम्हाला त्या गार्डनमध्ये दिसेल. ही बाप्पाला आवडणारी लाल जास्वंदी, ही नॉर्मली आपल्या बाप्पांना आवडणारी लाल जास्वंदी आहे. ती वरती अशी धरलेली आहे, खूप उंच वाढली आहे ही, त्यामुळे फुलं वरती धरलेली आहे, ती दाखवता येणार नाही. पण आपल्या नॉर्मल आपल्या गणपती बाप्पाला आवडतात ती लाल फुलं जास्त प्रमाणात इथे आहे. आणि हे नारळाचं झाड आहे आमच्या घराच्या समोरच, उंच वाढलेलं, ते बघा नारळही धरलेले दिसत आहेत. हे बघा, हे सगळे गुलाब आहेत. ही नेहमीच्या लाल जास्वंदी सारखीच आहेत पण ही गुलाबी कलरची आहे, थोडी वेगळी आहे. ही काही चमेलीची फुलं आहेत, म्हणजे झाडं आहेत. ही चमेली आहे, याच्यात सफेद कलर सुद्धा असतो. पावसात ती खूप मोठ्या प्रमाणात आमच्या अंगणात असतातच. ही सफेद कलरची चमेली झाड आहे. काही झेंडू लावलेले आहेत बाबांनी आमच्या, काही झेंडू लावले. हे कर्दळीचं झाड आहे,
असं ऑरेंज कलरचं फूल होतं, आता ते जरा कोमेजलं आहे. म्हणजे त्याचप्रमाणे हे पण गर्दळीच होती, ही लाल कलरची आहे, अजून ती कळी आहे, फुललेली नाही आहे. हे पारिजातकाचं झाड आहे, हा पारिजातक आहे, अजून छोटा आहे. हे गणेश वेल, कांचन वेल किंवा स्टार ग्लोरी हे याचं झाड आहे. ह्याला हे अशी पिंक कलरची फुलं येतात. ही वेल आहे अशी त्याची. आणि भरपूर प्रमाणात आमच्या बाबांनी तुळशी तुळस लावली. मोठ्या प्रमाणात तुळशीच रोप लागलेलं. ही पिवळ्या कलरची जास्वंद, ही पिवळ्या कलरची जास्वंद म्हणजे दोन शेड आहेत त्याला. तुला तर खूप वरती आहे, मला दाखवली असते. आणि हे फुल, याची फुलं रात्री फुलतात, तर तुम्हाला मी फुललेला व्हिडिओ सुद्धा दाखवेन जी रात्री फुललेली असतात. हे बेलाचं झाड आहे, आमच्या अंगणात आलेलं आहे एका कोपऱ्यात. आणि हा जो हे जे झाड आहे, जास्वंदी आहे, ही एक वेगळ्या प्रकारची जास्वंदी आहे. केशरी कलरची असते, पण ती फुलाच्या परागामध्ये अजून एक फुल येतं. अशा टू लेयरच्या जास्वंदीचं फुल येते असतं या झाडाला असतं. त्याचा आम्ही फोटो तुम्हाला दाखवू. तर मंडळी हे पहा, हा पावसाळ्यातला एक व्हिडिओ केलेला आहे या फुलाचा. तर तुम्ही पाहू शकता हे किती दुर्मिळ प्रकारचं फुल आहे, कारण असं सहसा कुठे दिसत नाही. हे पहा, त्याच्या त्या फुलाच्या परागालाच एक अजून एक फुल आलेलं आहे, आणि ते किती सुंदर दिसतंय पहा. हे एक पहिलं फुल आहे. त्यानंतर हे दुसरं, ते त्याच प्रकारे आलंय. आणि हे पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात येतात. हे बघा, हे तिसरं. अशा प्रकारे 3 ते 4 फुलं आलेली आहेत. तर हा एक ऑरेंज शेड आणि थोडंसं पिंकी शेड असा एक जास्वंदीचा प्रकार आहे, ही आम्ही आमच्या बागेत लावलेली आहे. तसंच हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. ह्या प्रकारची जास्वंदी म्हणजे हायब्रिड जास्वंदी असते, आणि असे हायब्रिड जास्वंदीचे जवळपास 200 प्रकार आहेत. तर त्यातले काही आम्ही लावलेत. आणि आता ही आहे आमची तुळशीची बाग छानपैकी. ही शेवंतीचं झाड आहे, छोट्या शेवंती आलेल्या आहेत, पिवळ्या कलरची शेवंती. बाकी इथे सगळं तुळशी, इथे सगळे गुलाब आहेत, हे सफेद गुलाब आहे. पुढे इथे हे आपले गावठी गुलाब आहे. तर आमच्या या गावच्या बागेत विविध रंगबिरंगी फुलांची झाडं तशीच औषधी वनस्पती आहेत, आणि यामुळे घराच्या आजूबाजूचे वातावरण खूप थंड असते आणि ते खूप छान वाटते. आणि त्याचमुळे सुद्धा आमच्या अंगणामध्ये भरपूर प्रमाणात विविध प्रकारचे पक्षी येतात, त्यात खारुताईंचाही समावेश असतो. तर त्याचेही व्हिडिओ मी बनवले आहेत, तेही मी पोस्ट करेन.
हे एक झाड आहे आमच्याकडे, ह्याचे फुलाचं नाव मला माहित नाही, बाबांना विचारावं लागेल, विचारून तुम्हाला नक्की सांगेल. ही आबोली आहे, नॉर्मल आबोली असते तशीच आबोली लावलेली आहे. हे पहा ही रात्रीची फुललेली रामफळाची रातराणीचा बहर म्हणता येईल, आणि याला खूप छान सुगंध असतो. ही खूप मोठ्या प्रमाणावर रातराणी या साईडला लावलेली आहे, पहा संपत्तीचं जतन करणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या आधुनिक पिढीला हे समजण्यासाठी आपल्या गावाला जाऊन निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ काढणंही तेवढंच जरुरी आहे. निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी तेवढीच निसर्ग सौंदर्याबद्दलची ओढ माणसामध्ये हवी, कारण आजच्या आधुनिक युगात आपण त्याचे जतन आणि संवर्धन केले तरच याच्या पुढील आपल्या पिढीला या गोष्टींचं महत्त्व कळेल. आबोली आहे, ती सगळी आबोलीची झाडं लावलेली आहे. हे डाळिंबाचं झाड आहे. ही आहेत कुंदाच्या फुलांची झाडं, यांना विंटर जस्मिन सुद्धा म्हणतात. हिवाळ्याच्या दिवसात झाडांवर ही मोठ्या प्रमाणावर येतात, आणि इतर सीझनमध्ये सुद्धा असतात ही फुलं, पण ती विरळ प्रमाणात असतात. आणि या फुलांचा गजरा खूप छान होतो बघा. आणि हे सीताफळाचं झाड आहे, आणि ती गवती चहा, ते सुद्धा आमच्या बाबांनी लावलं बागेत. तर अशा प्रकारे ही आमची छोटीशी बाग आहे गावची. फुलं फुललेली नाही आहेत, पण माझ्याकडे असलेले फोटो मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये पोस्ट करेन. खूप छान असतात जेव्हा ती खूप फुलतात. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा किचन क्वीन कुकू, मेजवानीची मुक्त उधळण. धन्यवाद.